आजही 24 तास एक पाऊल पुढे. या क्षणाची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळात परतण्याचे संकेत दिले आहेत आणि त्यानंतर आता पुढची बातमी मिळते आहे की राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा उद्याच शपथविधी होणार आहे. एनसीपी मंत्र्यांची उद्या महत्त्वपूर्ण बैठक होते आहे आणि त्यानुसार ही बातमी मिळते आहे की अजित पवार यांचा शपथविधी आता उद्या होणार आहे. सर्वप्रथम बातमी आपण पाहताय झी 24 तासवर. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा उद्या शपथविधी होणार आहे. जलसिंचन घोटाळ्यावर झालेल्या प्रकरणानंतर आपण सिंचनाची श्वेतपत्रिका आल्यानंतर या प्रकरणातलं सत्य बाहेर आल्यानंतरच मंत्रिमंडळात येऊ असं विधान केलं होतं. गेल्याच आठवड्यात नवाब मलिक यांनी या संदर्भातले संकेत दिले होते आणि एनसीपी मंत्र्यांची उद्या महत्वपूर्ण बैठक होते. या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी, उपमुख्यमंत्री म्हणून उद्या माफ करा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा उद्या शपथविधी होणार आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर अजितदादा कधी परततात याकडे राष्ट्रवादीच्या तमाम नेतृत्वांचे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष लागलं होतं. मात्र आता या क्षणाला मिळणारी पहिली बातमी, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा उद्या शपथविधी होणार आहे. काही वेळापूर्वीच ही बातमी येऊन धडकली होती की अजितदादांचे मंत्रिमंडळात परतण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र या क्षणाची महत्वाची बातमी, अजितदादांचा उद्या शपथविधी आहे. उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा अजितदादा परतणार आहेत. सिंचनाची श्वेतपत्रिका मांडल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी ही भूमिका जाहीर केली होती. वारंवार चर्चा करत होता आणि आज ही बातमी येते की अजितदादांचा शपथविधी होतोय. काय सांगाल या बातमीबद्दल? ऋषी, साधारणतः 15 दिवसापूर्वी जी 24 तासने सर्वप्रथम ही बातमी दिली होती की सिंचनाची श्वेतपत्रिका येणार आणि श्वेतपत्रिका आल्यानंतर अजितदादांचा पुन्हा मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार, अजितदादांचा मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होणार. आणि आज ही बातमी खरी ठरते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार उद्या अजितदादांचा मंत्री म्हणून शपथविधी होतो आहे. उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पुन्हा राज्य मंत्रिमंडळात येत आहेत आणि हे हिवाळी अधिवेशनापूर्वी घडणार हे जी 24 तासने सर्वप्रथम सांगितलं होतं. मागच्याच आठवड्यामध्ये राज्य मंत्रिमंडळात सिंचनाची श्वेतपत्रिका मांडण्यात आली. त्याच्यानंतर साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मागणी सुरू केली की अजितदादांनी पुन्हा मंत्रिमंडळात यावं. त्यावेळेला स्वतः अजित पवारांसह काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेते इन्कार करत होते आणि अशी शक्यता निर्माण झाली होती की अधिवेशनापूर्वी अजितदादांचा शपथविधी होत नाही. परंतु आता जी 24 तासला पुन्हा एकदा ही सर्वप्रथम माहिती मिळाली आहे की अजितदादांचा उद्या शपथविधी होतोय आणि अजितदादा पुन्हा राज्य मंत्रिमंडळात कमबॅक करतायत. उपमुख्यमंत्री म्हणून अधिवेशनाच्या तोंडावर जे अधिवेशन सोमवारी 10 तारखेपासून सुरू होत आहे त्या अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळात अजित पवारांचा कमबॅक होईल. मंत्री म्हणून त्या आता उपमुख्यमंत्री म्हणून त्या आता आपल्याला पुन्हा विधिमंडळाच्या अधिवेशनात पाहायला मिळतील. कारण एक चित्र निर्माण झालं होतं की अजितदादा जे एक स्ट्रॉंग नेते म्हणून ओळखले जातात ते राज्य मंत्रिमंडळात नाही आहेत, ते हिवाळी अधिवेशनात नसणार आणि सरकारवरती विशेषतः सिंचनाच्या घोटाळ्यावरून जे आरोप होतील त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी खंबीर कोण नसेल. आणि या पार्श्वभूमीवर सिंचनाची श्वेतपत्रिका आली आणि अजितदादा पुन्हा राज्य मंत्रिमंडळात येणार हे स्पष्ट झालं. जी 24 तासने जेव्हा प्रथम 15 दिवसापूर्वी उत्तर हे वृत्त दिलं होतं की अजितदादांचा कमबॅक होईल ते आता खरं होतं आणि उद्या अजितदादांचा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून शपथ होतं. जी 24 तास एक पाऊल पुढे.